नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवीन वर्षात स्वामींची कोणती सेवा करावी एकच चमत्कारी सेवा आहे जी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल मित्रांनो नवीन वर्ष सुरू झालेले आहे हे नवीन वर्ष सर्व स्वामी भक्तांना सेवेकऱ्यांना सुख समृद्धीचे जावो समाधानाचे आनंदाचे आणि भरभराटीचे जावो हीच स्वामींच्या चरणी आपण प्रार्थना करूया मित्रांनो जर तुम्ही स्वामी भक्त असाल स्वामी सेवेकरी असाल तर तुम्हाला प्रश्न पडेल की या वर्षी नवीन वर्षी मी स्वामींची कोणती सेवा करावी कोणती अशी जी सोपी चमत्कारी सेवा आहे जी माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल तसे तर प्रत्येक स्वामी घरी आपल्या परीने आपल्या शक्तीनुसार स्वामींची सेवा करत असतो घरात राहून मठात जाऊन केंद्रात जाऊन परंतु अशी एक सोपी सेवा आहे अशा काही दोन तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या घरात केल्यात ही सेवा केली तर स्वामी प्रसन्न देखील होतील आणि ही सेवा तुम्ही वर्षभर करू शकतात जर करायची असली आणि जर तुम्ही दुसरी कोणती सेवा करत असाल स्वामींची तुम्ही कुठून सेवा घेतली असेल प्रश्नांच्या उत्तराद्वारे तुम्हाला सेवा दिली असेल तर तुम्ही ती सेवा करावी पण जर तुम्हाला सेवेबद्दल माहीत नाही आहे सेवा करायची आहे नवीन सेवेकरी आहात सेवा कधीही केली नाही तर तुम्ही ह्या दोन तीन गोष्टी करू शकतात आता यात फक्त तीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कोणत्याही दिवसापासून सुरू करता येतील आज आजपासून करा उद्यापासून करा कधीही कोणताही दिवस ठरवा त्या दिवसापासून सुरू करा आणि मग वर्षभर ही सेवा तुम्ही करत राहा श्रद्धेने विश्वासाने करा फळ नक्की मिळेल आधी तर ही सेवा करताना एक वेळ ठरवून घ्या सकाळची किंवा संध्याकाळची आणि रोज त्याच वेळेला ही सेवा करायची आता या सेवेमध्ये तुम्हाला स्वामींच्या समोर देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून सगळ्यात आधी हात जोडून स्वामींना नमस्कार करायचा त्यानंतर ही सेवा करण्यासाठी तुमच्याकडे नित्य सेवा स्वामींची ही पोथी हवी ही पोथी तुम्हाला आरामात कोणत्याही स्वामींच्या केंद्रामध्ये मिळेल किंवा ऑनलाईन सुद्धा मिळेल तर ही पोथी असणे आवश्यक आहे या पोथीतून तुम्हाला सगळ्यात आधी एक वेळेस श्रीसूक्त वाचायचं आहे हो लक्ष्मी मातेचे हे श्रीसूक्त आहे हे तुम्हाला वाचायचे आहे हे कशासाठी तर हे धनसंपदा सुख समृद्धी पैसा बरकत भरभराट यासाठी हे श्रीसूक्त आपल्याला रोज वाचायचं आहे त्यानंतर आपल्याला एक वेळेस नित्यसेवा या पोथीमधूनच कालभैरव अष्टक बोलायचे आहे जे की नित्यसेवामध्ये दिलेलं आहे आता कालभैरव अष्टक कशासाठी तर आपल्या घराचे आपल्या परिवाराचे घरातल्या राहणाऱ्या लोकांचे रक्षण व्हावे कारण कालभैरव हे रक्षण करतात मग ती वाईट शक्ती असो किंवा कोणते संकट असो यापासून आपले रक्षण होते म्हणून एक वेळेस कालभैरव अष्टक वाचायचे आहे त्यानंतर शेवटचं ते म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप तुम्हाला एक माळ करायचा आहे आता हा जप का करायचा कारण आपण स्वामींची सेवा करत आहोत स्वामी आपले गुरु आहेत आपले परम परमेश्वर आहेत त्यांची कृपा मिळावी त्यांनी आपल्या घरात वास करावा म्हणून आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप एक माळ करायचा आहे एक माळपेक्षा जास्तही करू शकतात तर श्रीसुक्त एक वेळेस कालभैरव अष्टक एक वेळेस आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ अशा रीतीने ही सेवा तुम्हाला दररोज करायची आहे कोणता दिवस काही प्रॉब्लेम काही समस्या काही अडचण काही सुतक आलं त्या दिवशी करू नका एवढे दिवस करू नका परत तुम्ही नंतरपासून कंटिन्यू करू शकतात नक्की ही सेवा करा नक्की या सेवेचे फळ तुम्हाला मिळेल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद